कैलासवासी बैराम राघव पावणेकर सार्वजनिक वाचनालय आणि ग्रंथालय तसंच झेंडा सामाजिक संस्थेच्या वतीने 12व्या आगरी कराडी कामोठ्याचा महोत्सव 2023 आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवाचं उद्घाटन भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी झाले. कैलासवासी बळीराम राघव पावणेकर सार्वजनिक वाचनालय आणि ग्रंथालय तसंच झेंडा सामाजिक संस्था गेल्या 11 वर्षांपासून कामोठ्यासह परिसरातील नागरिकांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांपासून भरपूर अशा आगरी कराडी कामोठ्याच्या महोत्सवाचं आयोजन करत आहे. त्यानुसार यंदाच्या वर्षी 12वा कामोठ्याचा महोत्सव सेक्टर 12 येथील सोनारी मैदानात भरवण्यात आला आहे. या महोत्सवात नागरिकांना विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह विविध खाद्यपदार्थांची मेजवानी मिळणार आहे. शनिवारी या महोत्सवाचं उद्घाटन झालं असून रविवारी दिलखेच लावणी, सोमवारी सोलो डान्स आणि कामोठे आयडल, मंगळवारी हबप वनिता पाटील यांचं कीर्तन, बुधवारी ब्रास बँड महोत्सव, गुरुवारी ग्रुप डान्स, शुक्रवारी कामोठे श्री, शनिवार मिस कामोठे, रविवारी धम्माल कोळी गीते आणि सोमवारी महाराष्ट्राची लोकधारा हे कार्यक्रम या आगरी कराडी कामोठ्याच्या महोत्सवात साजरे होणार आहेत. या महोत्सवाच्या उद्घाटनावेळी भाजपचे कामोठे शहर अध्यक्ष रवी जोशी, माजी नगरसेविका कुसुम म्हात्रे, पुष्पा कुत्तरवडे, विद्या तामखडे, महिला मोर्चाच्या कामोठे शहर अध्यक्षा वनिता पाटील, छाबा फाउंडेशनचे दामोदर चव्हाण, मयूर मोहिते, कामोठे शहर सरचिटणीस शरद जगताप, युवा मोर्चा अध्यक्ष तेजस जाधव, युवा मोर्चा चिटणीस विक्की टेकवडे, किरण जाधव, शारद तोंडरे, श्रावण घरत, प्रदीप हिरवे, स्वामी म्हात्रे, रामदास पावणेकर, संस्थापक अशोक पावणेकर, जय पावणेकर, जगदीश पावणेकर, विशाल पावणेकर, अरुण पावणेकर, सुमित गोवारी, विशाल बेलकर, अमोल कडू, अनिल हावले यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि इतर सर्व सन्मान्य समोर बसलेले आमंत्रित निमंत्रित सर्व अतिथी की जे या उद्घाटनाचे साक्षीदार आहेत, याची जेही याची डोळाते ह्या उद्घाटन समारंभ बघत आहेत. आणि आजच्या कार्यक्रम ह्या 12व्या वर्षाचं अतिशय अभिमानानं आम्हाला आपल्याला वाटतं की पहिल्या दिवसापासून या कार्यक्रमात 12 वर्ष आता आहेत. आणि हा सन्मान जे पावणेकर यांचे सर्व शिलेदार यांच्यासाठी आमच्या सरकार सर्वसामान्य माणसाला दिला जातो. दुसरी गोष्ट असते की 12 वर्षाचा दिमाग पण वेगळंच आहे. नेहमी मी ह्या बाजूने येतो असताना त्या बाजूने सर्व बघत आलो आणि सर्व इथे सर्व निरीक्षण केलं. 12व्या वर्षी 12व्या वर्ष आणि याचं सर्व श्रेय ॲडव्होकेट जे पावणेकर. आणि मला आता तुमची शंका का की त्यांनी MBA पण केले काय, मला शंका आहे ना त्यांनी MBA पण केले काय, कारण का बिझनेस मॅनेजमेंट जो नियोजन असतं, सुंदर नियोजन, प्रत्येक गोष्टीचं सुंदर नियोजन ही साधी गोष्ट नाही. 2 महिन्यापूर्वी त्यांच्या घरी आलो होतो, तिथपास करून त्यांची झटपटणी बघत होतो. या सर्व कार्यक्रमामध्ये ते रात्रंद धावत होते. असे यांचे जे 72 शिलेदार आज काय उठतात गटप्रमुख आणि सर्व हे सहकारी, आता संस्थापक अशोक पावडेकर गटप्रमुख, गटप्रमुखांची जबाबदारी काय असते तर त्या त्या विभागाने जे जे काम दिलंय ते त्याने पार पाडलं जातं. कुणाकडून तर ते शिलेदारांकडून. आणि शिलेदार कोण असतात पण ते आज्ञा मागणारे जे असतात ते शिलेदार. ही मला शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळाची आठवण आली. सुंदर योजना, सुंदर नियोजन आणि सुंदर 12 वर्ष. सर्व रसिकांना मी विनंती केली की हा कामोठ्याचा महोत्सव अगदी कराडी कोळी पण घेऊन द्यायचे आपण. या सर्व जाती एकत्र सुखाने मानणारे, त्यांची संस्कृती, त्यांच्या परंपरा, त्यांचे सणवार सर्व आणि सर्वांना गौरवी घालणारा हा आपला कामोठ्याचा 12 वर्ष. सगळ्यात आधी मंचावरच्या उपस्थित त्या ठिकाणी श्रवण करायची आपण सर्वांच्या वतीनं या कामोठ्याच्या महोत्सवाचं उद्घाटन झालं असं आपण सर्वांच्या समोर त्या ठिकाणी जाहीर करतो. आणि या
मंचाला या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि आपले लोकनेते दिवाकर साहेब यांना या ठिकाणी साक्षी देऊन या कार्यक्रमाचं आयोजन होत आहे. मी जय पावणेकरजी तुमच्या सर्व सहकार्यांचं मनापासून अभिनंदन करतो की एक तपकृती तुमच्या या संस्थेने केलेली आहे त्याचा मला सुद्धा तुमच्या बरोबरून अभिमान आहे. आणि कमी आपण मला सुद्धा आनंद आहे की उद्घाटनाच्या दिवशी या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं येता आलं. खरं तर मला माहिती नव्हतं की उशिरा आल्यामुळे तुम्हाला कार्यक्रम जास्त या ठिकाणी आनंद घेता येतो. मी आणखीन अर्धा तास उशिरा आलो असतो आणि जेणेकरून त्या कार्यक्रम मला चांगल्या पद्धतीनं अनुभवता आला असता. पण दरवर्षी अशाच दर्जेदार कार्यक्रमांची मालिका आणि आज मी त्या ठिकाणी पाहत होतो मला त्यांनी दाखवलं की एकीकडे महाराष्ट्राचे लोकधार आहे, ब्रास बँडची प्रतियोगिता आहे आणि त्याचबरोबरीनं वेगवेगळ्या पद्धतीच्या सर्व लोककलांचा संगम जर कामोठ्यात कुठं होत असेल तर तो कामोठ्याच्या या महोत्सवामध्ये होतो. त्याबद्दल खरंतर या सगळ्या टीमचं मला मनापासून अभिनंदन करायचं. गेल्या या काही वर्षामध्ये हे कामोठे खूप प्रमाणामध्ये बदललं. एकेकाळी या कामोठ्याच्या गावाच्या परिसरामध्ये असलेली शेती वर्णन केलं की या ठिकाणी जो भात पिकत होता त्या भाताची गुणवत्ता ही अशा पद्धतीची होती की सोनारी मैदा असं याचं नाव दिलं जात होतं. हे नाव भविष्य काळामध्ये कसं कायम राहील याच्यासाठी तुमच्या बरोबरीनं आम्ही सर्व सहकार्य प्रयत्न करू याची आपल्याला मी आहे त्याला घडू देतो. लोकनेते दिवापासून साहेबांचा वारसा सांगणारे आपण लोक बरोबर भाग्यवान की त्यांच्या नावानं जी चळवळ उभी केली त्या चळवळीमुळं आपल्या वेगवेगळ्या आंदोलनांच्यासाठी ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, मुंबईतून वेगवेगळ्या पद्धतीची लोक रायगड जिल्ह्यातून ही आपल्याकडे आंदोलनाला आली आणि त्यांच्या नजरेमध्ये आपल्याविषयी आदरभाव पाहायला मिळतो. त्याचं कारण काय असेल तर दिवापाटील साहेबांचा सहवास तुम्हाला आम्हाला लागला हे त्यांच्या नजरेमधले आदराचं कारण आहे. आणि एखाद्या व्यक्तीच्या सहवासानं आपण किती पावन होऊन जातो, पुण्यवान होऊन जातो याचं एक खरोखर आदर्श उदाहरण हे आपल्याला या आंदोलनाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आणि त्या आंदोलनाची फलश्रुती अशी झाली की राज्य सरकारनं दिवापाटील साहेबांचं नाव द्यायचं मान्यही केलं, केंद्र सरकारच्याकडं तो प्रस्ताव पाठवला आणि आता लवकरच केंद्र सरकारची मान्यता ते विमानतळ सुरू व्हायच्या आधी त्याला मिळणार आहे.